नमस्कार मित्रांनो, घटना आहे कोल्हापूर शहरातली, राजश्री शाहू महाराजांच्या काळातली। राजवाड्यावर एक पिळदार बलदंड शरीरयष्टी असणारा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसोबत राहत होता। शाहू महाराजही त्याच्यावर खुश होते। त्या विद्यार्थ्याचे नाव होते भाऊराव पाटील। त्यांना बिडीपानाचे किंवा इतर कोणतेही व्यसन नव्हते याचे शाहू महाराजांना विशेष कौतुक वाटे, त्यामुळे ते भाऊराव यांना शाबासकी देत। भाऊराव पाटील इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयात नापास झाले। त्यांचे शिक्षक अत्यंत कडक शिस्तीचे होते। त्यांना भाऊरावांची अभ्यासातील प्रगती जाणवत नव्हती, परिणामी त्यांनी भाऊरावांना नापास केले। भाऊरावांना मात्र त्याच वर्गात राहणे रुचत नव्हते। भाऊरावांचे मित्र गुरुजींना भेटले, पण त्यांनी दाद दिली नाही। मग भाऊराव शाहू महाराजांच्याकडे गेले व म्हणाले, भार्गवराम कुलकर्णी सरांनी नापास केले आहे, तुम्ही त्यांना पास करायला सांगा। शाहू महाराज म्हणाले, अरे मी सांगेन त्यांना, पण ते माझे ऐकतील असं वाटत नाही। शाहू महाराजांनी भार्गवराम कुलकर्णी यांना बोलावून घेतलं व त्यांना म्हणाले, शक्य झाल्यास भाऊरावांना वरच्या वर्गात घालावे। भार्गवराम कुलकर्णी सर म्हणाले, पाहिजे तर भाऊराव ज्या बाकावर बसतो त्या बाकाला वरच्या वर्गात घालीन, पण भाऊरावांना वरच्या वर्गात घालणार नाही। महाराजांनी सांगितलं तर पास केलं जाईल हे भाऊरावांचं गणित चुकलं। शाहू महाराज भाऊरावांना म्हणाले, अरे तुला मी अगोदरच सांगितलं होतं की कुलकर्णी सर माझे ऐकणार नाहीत, पण पुन्हा मला असं काही करायला लावू नकोस। वास्तविक भाऊरावांना वाटलं होतं की महाराजांनी सांगितलं तर कुलकर्णी सर आपल्याला पास करतील, पास केलं नाही तर महाराजांची गैरमर्जी होईल म्हणून ते घाबरतील, किंवा आपल्याला पास केलं नाही तर महाराज त्यांना नोकरीवरून काढून टाकतील। पण तसं काहीच घडलं नाही। आपल्यावर खुश असणारे महाराज पास व्हायला मदत करीत नाहीत याबद्दल भाऊराव नाराज झाले। भाऊरावांनी शाळा सोडली व ते कोल्हापूरहून इस्लामपूरला निघून गेले। तेथे त्यांचे वडील नोकरी करत होते। एकदा ते तिथल्या शाळेत गेले तेव्हा तेथे वर्गाबाहेर एक मुलगा उभा असलेला दिसला। तो मन लावून अभ्यास करत होता। भाऊरावांना त्याचे कौतुक वाटले। इतर मुले वर्गात आणि हा का वर्गाबाहेर, याला शिक्षा झाली आहे काय? भाऊरावांच्या मनात कुतूहल जागे झाले। ते चौकशी करण्यासाठी गेले। वर्गात अनेक मुले गडबड करत होती, भांडणे करत होती। भाऊरावांनी गुरुजींना विचारले, हा मुलगा वर्गाबाहेर का, याला शिक्षा केली आहे काय? शिक्षक म्हणाले, नाही। मग वर्गाबाहेर का? कारण तो अस्पृश्य आहे। अभ्यासात लक्ष नसणारी मुलं वर्गात आणि मन लावून अभ्यास करणारा वर्गाबाहेर, त्याला माझा नाइलाज आहे। ठीक आहे, माझ्याकडे इलाज आहे, मीच त्याला घेऊन जातो व त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करतो। भाऊरावांनी त्याला उचलून घेतले व त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली। त्या विद्यार्थ्याने पुढे आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले। तो पुढे विधिमंडळाचा सदस्य बनला आणि अस्पृश्यांचा नेता बनला। तो मुलगा म्हणजे ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप आणि भाऊराव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील। भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। गाव तेथे शाळा उघडण्याचा ध्यास त्यांनी घेतला। अनेक गावी प्राथमिक व माध्यमिक शाळा उघडल्या। सर्व जाती धर्मांच्या मुलासाठी वस्तुगृह चालू केली। कमवा आणि शिका ही योजना आखली। स्वावलंबी शिक्षणाचा मार्ग चोखाळला। महाविद्यालय सुरू करून बहुजन समाजातील मुलांना प्रगतीचा मार्ग दाखवला। भाऊरावांना ज्ञानवीर बनता आले नाही, पण ते कर्मवीर बनले। जनतेनेच त्यांना कर्मवीर ही पदवी अर्पण केली। पुणे विद्यापीठाच्या वतीने भाऊरावांना डिलीट पदवी देऊन गौरवण्यात आले। कुलगुरू रँगलर र पू परांजपे यांनी हॉस्पिटलमध्ये पडून असणाऱ्या भाऊरावांच्या अंगावर गाऊन चढवला। तेव्हा भाऊराव विनोदाने त्यांना म्हटले, रँगलर साहेब, कोणत्याही वर्गात सहज पास न होणारा मी विद्यार्थी, कशी तरी इंग्रजी 6वीपर्यंत मजल मारली, आज तुम्ही मला परीक्षा न घेता डॉक्टर बनवले की नाही? भाऊराव 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या गावी जन्मले आणि 9 मे 1959 रोजी आपल्याला सोडून गेले। उच्च विद्या विभूषित होऊन शिक्षण क्षेत्र गाजविणारे, काळाच्या ओघात समाजाकडून विसरले गेलेत पण अल्प शिक्षण असूनही शिक्षण क्षेत्राचा विस्तार करणारे कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या कृतीने अमर ठरले। धन्यवाद। जय कर्मवीर।